ट्रॅक्टर चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, मोहाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या। धुळे। मोहाडी उपनगर पोलिसांनी धुळे तालुक्यातील मोघन व एरंडोल पोलिसात दाखल ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे। एरंडोल तालुक्यातील ब्राह्मण्यातील सराई चोट्याला जेरबंद केले असून त्यांच्याकडून 11.5 लाखांचे 2 ट्रॅक्टरसह 1 ट्रॉली जप्त करण्यात आली आहे। याबाबत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत मोहाडी पोलिसांचे कौतुक केले। धुळे तालुक्यातील मोघन येथील रहिवासी अमृत खेमचंद पाटील यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक व ट्रॉली अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती। या प्रकरणी दिनांक 18 मार्च रोजी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर मोहाडी पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी तपास पथक तयार केले। गुन्ह्याचा तपास सुरू असताना झुडके येथील भारत पेट्रोल पंपावर गुन्ह्याच्या वेळी अज्ञात इसमाने कॅन मध्ये डिझेल विकत घेतल्याची माहिती मिळाली। त्या ठिकाणच्या तांत्रिक पुराव्याच्या विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा प्रवीण संभाजी पाटील वय वर्ष 32 राहणे ब्राह्मणे तालुका एरंडोल जिल्हा जळगाव यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। प्रवीण हा सराईत गुन्हेगार असून पोलीस कोठडीत त्याकडे चौकशी केली असता त्याने एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील सोनालिका कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर देखील चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील 11,50,000 रुपये किमतीचे 2 ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आले। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, धुळे।